नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वी विषय मराठी चौथी कविता झाडांच्या मनात जाऊ या कवितेला सुरुवात केली होती. कवी नलेश पाटील यांना जशी नाद, शब्द, लय आणि अर्थाची जाण आहे, तशी कोणत्या नेमक्या दोन शब्दांच्या मध्ये विरामचिन्ह असावं आणि या विरामचिन्हाने नेमकं साधलेला एक वेगळा अबीट असा गोडवा, ते त्यांच्या रचनेचं वैशिष्ट्य आहे. सोबतच कवी नरेश पाटील यांनी निसर्ग प्रतिमांचं जे तरलपणे चित्रण केलेलं आहे ते सुद्धा अतिशय वाखाणण्याजोगच आहे. कवी नरेश पाटील यांनी सुरुवातीच्या या चार कडव्यांमध्ये आपण बघितलं की त्यांनी वर्णन केलेलं आहे की आपण जणू या निसर्गातील घटक होऊन या निसर्गाचा आस्वाद घेऊया, यासाठी ते म्हणतात की चला झाडांच्या मनात जाऊ, झाडाच्या मनामध्ये आपण जाऊया आणि झाडांचे विचार आपण होऊन जाऊ. झाड जशी मुक्तपणे या ठिकाणी हवेच्या जुळकीबरोबर ती लगडतात आणि आनंद घेत आहेत, ती तसा आनंद आपणही अनुभूती करूया आणि पोपटी स्पंदनासाठी म्हणजे झाडांना येणारी नवनवीन पालवी जी आहे त्या पालवीच्या स्पंदनासाठी हालचालीसाठी जणू जी कोकीळ पक्षी जो आहे तो कोकीळ पक्षी बनून आपण सुद्धा गाऊया असं वर्णन आपण बघितलेलं होतं. याआधी आपण पुन्हा बघितलं की जो झरा जो आहे तो झरा अतिशय मुक्तपणे वाहतो आहे आणि तो मुक्तपणे वाहणारा झरा जणू आपल्याला आवाहन करतोय की आपण या पाण्यासारखं मुक्तपणे वाहूया. पुढे म्हणतायत, पाण्यात उतरून माझे मन खडकावर बसताना, पाण्यात उतरून माझे मन खडकावर बसताना, म्हणजे या पाण्यामध्ये उतरावं, या पाण्यामध्ये अलगदपणे या खडखडत्या अशा या पाण्यामध्ये अलगद असं उतरावं आणि मन खडकावर बसताना, माझं मन जे आहे ते इथल्या खडकावरती बसलेलं आहे, ते स्थिरावलेलं आहे, म्हणजे देहरूपी ते राहिलेच नाही तर त्यांचं मन आता त्या खडकावरती विसावलेलं आहे. थुई थुई नाचरे पाणी, पाणी जे आहे ते थुई थुई, म्हणजे जो छोटा बालकृष्ण जो आहे त्याच्या क्रीडा सांगताना असं म्हटलं जातं की त्याच्या अशा तऱ्हेचे त्याचे पाय जे असायचे असे ते थुई थुई असा ऋतुवात चालायचा, बालकृष्ण आहे तो. आणि त्यामुळे त्याच्या ज्या काही क्रीडा आहेत त्या क्रीडा अतिशय सुंदरपणे अशा त्या वर्णन केल्या असतात आणि असंच इथे झऱ्याचं वाहतं पाणी त्यांना थुई थुई असं नाचणारं पाणी वाटतं, मज दिसते रे हसताना, आणि ते नाचणारं पाणी जे आहे म्हणजे एका दगडावर दुसऱ्या दगडावर, पुढं ते पुन्हा थोडस सपाट आणि पुन्हा नंतर दगडावर दुसऱ्या दगडावर, असं ते वाहत पाणी, असं वाहत निर्झर जो आहे तो बघितल्यानंतर कवीला वाटतं की तो थुई थुई नाचतो आहे आणि तो हसतो आहे, मनात तो हसतो आहे आणि एक रूप तुषाराचे मज मायेने घाली नाहू, जणू या तुषाराचं एक रोपट बनलेलं आहे आणि ते रोपट मला प्रेमानं मायेनं मला नाहू घालत आहे. ते रोपट मला जणू काय करताय तर मला ते तुषाराचं पाणी मला मायेनं प्रेमानं आंघोळ जणू घालते आहे, अशी त्यांनी कल्पना केली आहे. पुढे म्हणतात, उंजळीमध्ये मी अलगत आकाश जरासे धरता, आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता, हातात ऊन डुचमडते नि सूर्य लागतो पोहू. किती सुंदर इथं कल्पना केलेली आहे कवीनं. कवी काय म्हणताय की या पाण्यामध्ये माझं मन उतरलेलं आहे, खडकावरती बसलेलं आहे आणि त्यानंतर असं थुई थुई नाचणारं पाणी जणू मला आनंदाने हसताना दिसत आहे, त्याच तऱ्हेने या अशा या झऱ्याचं पाणी मी काय करतो, ओंजळीमध्ये मी घेतो, ते अलगदपणे मी हलके जसं ओंजळीमध्ये मी त्याला घेतो आणि या ओंजळीमध्ये जणू साक्षात आकाश आता मी धरलेला आहे, म्हणजे आकाश जे आहे ते आकाशाचं प्रतिबिंब तिथं दिसतं आणि या ओंजळीतल्या आकाशानं मी साऱ्या पाण्याची जणू ओटी भरली आहे. आता ओटी भरणं जे असतं ते सौभाग्यवती जी स्त्री असते तिच्या पदरामध्ये नारळ आणि पुन्हा अशासारखी खन नारळ जे आहे त्याची ओटी ती भरली जाते त्या सौभाग्यवती स्त्रीची. इथं सुद्धा कवीनं कल्पना केलेली आहे की मी
ओंजळीने अलगत हळुवार असं ते पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये जणू आकाश स्थिरावलेलं आहे आणि या आकाशाला मी पाण्याची आता ओटी भरतो आहे. ते पाणी असंच ते अर्धे अर्पण केल्याप्रमाणे ते पाणी तिथे टाकतात आणि जणू आकाश आकाशाची ती आकाशरूपी ओटी या पाण्यामध्ये ती घालता आहे आणि ओटी भरता हातात उन्हं डुचमळते. डुचमळणे डुचमळणे म्हणजे हिंदळणे. तर ती हिंदळणे म्हणजे उड्या मारणे उडी मारणे. तर इथं कवी म्हणतायत की ते ऊन जे आहे ते म्हणजे आकाशाचं प्रतिबिंब आहे, सूर्य सुद्धा आहे आणि ते सूर्याचं असं हलकं असं त्या हलणाऱ्या त्या पाण्याबरोबर त्या ठिकाणी ते प्रतिबिंब चकाकल्यासारखं होतं आणि म्हणून हे ऊन जे आहे ते डुचमळते आहे आणि सूर्य लागतो पोहू आणि सूर्य जर त्या पाण्यामध्ये पोहतो आहे असा भास त्यांना त्या झऱ्याकडे बघून होतो आहे. सूर्याचं प्रतिबिंब सोबत असते उन्हेचं इकडे तिकडे जाणे आणि त्याच्यातील हे जे प्रतिबिंब जे निघत आहे तर ऊन मध्येच ती चकाकताना दिसते. ती डुचमळल्याप्रमाणे त्यांना वाटते आहे, हिंदळल्याप्रमाणे ती वाटते आहे. जणू आकाश सूर्य हे सुद्धा त्या पाण्यामध्ये स्थिरावलेले आहेत आणि सगळं चित्र त्यांना त्या ठिकाणी जणू अनुभवल्यासारखं वाटत आहे. पुढे म्हणतात हे फांदीवरले पक्षी की हंगामांचे साक्षी. फांदीवरती जी बसलेली विसावलेली पक्षी आहे ती काय आहेत, जणू हंगामाचे साक्षी आहेत. म्हणजेच काय की जो वसंत ऋतू जो आहे तो वसंत ऋतू मोसम जो आहे त्या मोसमाचे जणू या ठिकाणी साक्षर बनलेली आहे आणि सावली उन्हावर सॉरी झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी. या झाडाचा बुंधा जो आहे त्या बुंध्यावरती आता तेच पानांतून येणारं ऊन जे आहे त्या ऊनातून आणि त्या पानांची जी सावली जी आहे ती या बुंध्यावरती आलेली आहे आणि ती सावली जणू नक्षीकाम सुकुमार सुरे असे नक्षी केल्यासारखं ते चित्र दिसतंय. मग तिलाच फुटले पंख ने त्यांचे झाले काहू. आणि मग हळूच काय झालं की बदलचं जसं सूर्याचा जसा कल बदलतो त्याबरोबर ती नक्षी सुद्धा त्यातनं ती अधिक गर्द होते आणि ती उडून जाते निघून जाते तिथनं ती सावली तिथं निघून जाते आणि जी नक्षी तयार झालेली आहे नक्षी सुद्धा निघूनच जाते आणि जणू कवी म्हणताय की त्यांचे झाले काऊ. काऊ म्हणजे कावळा. जणू त्यांचा कावळा झाला आणि ते जणू काय झाले उडून निघून गेली. कळलं हे तुम्हाला चार कोळी. कवी काय म्हणतात इथं की हे फांदीवरचे पक्षी जे आहेत ते जणू हंगामाचे साक्षी आहेत. म्हणजेच काय बदलतं ऋतू जसं बदलतं वसंत या ठिकाणी ऋतू आहे आणि तो वसंत ऋतूच्या बदलाबरोबर या ठिकाणी हंगाम बदलल्याची ते आपल्याला चुनूक देतात त्याची ती जाणीव करून देतात. पक्ष्यांचं लगडणं किंवा त्यांचा विणीचा हंगाम वगैरे या सर्व बाबत ज्या आहेत त्या ऋतुमानाच्या नुसार असतात. आणि आता इथं काय झालेलं आहे की झाडांच्या पायावरती जणू नक्षी तयार झाली. जशी एखादी नवतरुणी जशी स्वतःच्या विवाहासाठी ती उत्सुक असते आणि ती जशी तयार होते तिच्या पायावरती हातावरती अशी छानशी अशी मेहंदी काढली जाते अशी काहीशी नक्षी मेहंदी काढण्यासारखे या झाडाचे पाय झालेले आहेत. आणि ही मेहंदी कसली आहे तर पानांतून येणारं जो ऊन आहे त्याची सूर्यकिरण आहे ती प्रतिबिंब त्याच्यावरती उमटलेली आहेत आणि प्रतिबिंब पडल्यामुळं जणू त्या ठिकाणी ही जी थोड्या वेळासाठी का होईना नक्षी तयार झालेली आहे. मध्येच मग ती भुरकंती जशी अधिक काळवंडते आणि त्याच्यानंतर ती भुरकंती उडूनही जाते जणू त्यांचं कावळा रूपी काळी ती नक्षी ती झालेली आहे. मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे. आता कवी आपली इच्छा व्यक्त करतात. इथं अगदी शेवटचा हा कडवा आहे आणि इथं अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण जे एका मनामध्ये अशा भावना निर्माण झालेल्या आहेत निसर्गाचं हे एक सुंदर संवर्णन इथं जे कवीनं केलेलं आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये कवी सांगतात इथं की मानवी स्पर्शना जिथे जिथे मानवाचा स्पर्शही झालेला जिथे माणूस पोहोचलेलाच नाही आहे असतील फुले पाखरे ज्याच्या सभोवती या ठिकाणी असं हे निर्जल हिरव रान आणि या रानामध्ये फुलपाखरं लगडत आहे. रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे. आणि अशा या रानामध्ये तू काय कर हे परमेश्वरा मला तू नेमून सोड आणि मी झाड होऊन तेथे पसरीन आपले बाहू. त्या ठिकाणी मी स्वतः काय होईन एक वृक्ष होईन आणि वृक्ष होऊन आपले
हात मी म्हणजे बाहू माझ्या फांद्यांप्रमाणे मी त्या ठिकाणी पसरे आणि या निसर्गाचा मनसोक्त मी आस्वाद असाच घेत राहो अशी मनस्वी इच्छा इथं कवीनं व्यक्त केलेली आहे. तर यांना कवीनं सांगायचं आहे की मला जणू या निसर्गाशी एकरूप व्हायचं आहे. निसर्ग हा परमेश्वराशी एक झाल्याची त्यांना अनुभूती देतो आहे. परमेश्वर प्राप्तीचा जसा आनंद हा अप्रतिम आहे, अवर्णनीय आहे, त्याला शब्दातीत त्याला तो व्यक्त होऊ शकत नाही तो अनुभव. आणि म्हणून कवीला इथं सांगायचं आहे की निसर्गाशी एकरूप होणं म्हणजे प्रत्यक्ष या परमेश्वराशी एकरूप होणं आहे. आणि परमेश्वराशी एकरूप व्हायसाठी जणू निसर्गाचा अनुभव जो आहे, रूप झाल्याचा अनुभव, हा एक अवर्णनीय अनुभव आहे. आणि म्हणून त्यांना अशाच निसर्गाशी एकरूप व्हायचं आहे. निसर्गाचं हे जे लेणं आहे ते अगदी मनसोक्त आहे. आणि वसंत सारख्या ऋतूमध्ये तर त्याचा जो सौंदर्य आहे ते तर अगदी त्याच्या अत्युच्च पातळीवरती असतो. आणि अशा या क्षणाला मला सुद्धा या निसर्गाचा घटक होऊन जगायचा आहे. आणि म्हणून कवीनं कवितेला शीर्षक दिलेलं आहे झाडांच्या मनात जाऊ. तर अशा तऱ्हेची एक सुंदर कविता या ठिकाणी कवीनं वर्णन केलेली आहे. आणि हा जो एक निसर्गाचा सोहळा आहे, निसर्गाचा उत्सव आहे वसंत ऋतू म्हणजे. आणि या निसर्गाच्या या महोत्सवाला, ऋतूला, या सोहळ्याला असंख्य घटक आलेली आहेत. मग त्यामध्ये पक्षी आहेत, त्यामध्ये फुलपाखरे आहेत, त्यामध्ये झरा आहे, सूर्य, आकाश, अशी सगळी घटक त्या ठिकाणी आहेत. आणि हे सगळे अगदी सौंदर्य कवीनं आपल्या पुढे चित्ररूपानं साकारलेलं आहे. चित्रदर्शी या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. आणि याचं सगळं वर्णन अतिशय अमलान अशा शब्दांमध्ये, म्हणजे तरल अशा शब्दांमध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. आणि अशा याचा आस्वाद खुल्या मनानं घेण्याचा जणू इथं कवीनं आपल्याला एक संदेश या कवितेच्या माध्यमाने दिलेला आहे. तर अपेक्षा करतो विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ही कविता कळलेली आहे. आपली रजा घेतो. धन्यवाद.